सर्वांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। हे कसं दिसतं आहे राखी पौर्णिमा, याला म्हणतात रक्षाबंधन, परंतु हे कसलं आहे रक्षाबंधन? कसल्या विचारांच्या लोकांचं रक्षाबंधन आहे? हे रक्षाबंधन दिसतं आहे काळी टोपी असणाऱ्या कोश्यारी साहेबांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांचं रक्षाबंधन। हे रक्षाबंधन दिसतं आहे राम गणेश गडकरी काळी टोपी घालून काम करणाऱ्या अविचारी लोकांचं रक्षाबंधन। अरे, स्त्रियांचा सण, एका स्त्रीने आपल्या भावाला, एका बहिणीने आपल्या भावाला, एका पत्नीने आपल्या भावाला, एका मुलीने आपल्या भावाला केलेलं रक्षाबंधन वेगळंच असतं। परंतु ज्यांनी विचारात परिपक्वता नाही, ज्यांनी समाजात अविचार मांडण्याचे काम केलं, ज्यांनी समाजात धर्मांध आणि कर्मठ राजकारण, सनातनी वृत्ती आणि अपाशवी हिंदुत्वाची कास धरली, त्या लोकांचं हे हिंदुत्व, हे पुरुषार्थ सांगणारं हिंदुत्व आहे का पुरुषार्थ लपवणारं हिंदुत्व आहे? हे कशाचं हिंदुत्व आहे? हे कशाचं रक्षाबंधन आहे? हे कशाच्या धर्माचं प्रतीक आहे? माणूस माणसाला राखी बांधतो, हे माणसांचं प्रतीक नाही। माणसाला माणूस राखी बांधतो, हे धर्माचं प्रतीक नाही। माणसाला माणूस राखी बांधतो, हे तत्वाचं, निष्ठेचं किंवा चारित्र्याचं प्रतीक नाही। याला चारित्र्याची संकल्पना जिथं खुंटते तिथलं हे प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही। ही आहे काळे टोपी आणि हाफचड्डी घालणारी RSS नावाची, अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची काम करणारी एक संघटना, जी नोंदणीकृत नाही, जी केशवा आणि माधवा ह्या दोन लोकांनी स्थापन केलेली, अर्थात गोळवळकर आणि हेगडेवार। त्यांचे हे विचार, ज्यांना समाजात समता समानता बंधुता प्रस्थापित अपेक्षित नाही, ज्यांना भारतीय राज्यघटना मान्य नाही, त्याच्या पुढं जाऊन प्रत्येक घरात तिरंगा ही जी संकल्पना आत्ता मांडली जाते, हर घर तिरंगा, याच लोकांनी, यांचं मुख्य कार्यालय नागपूर येथे आहे RSSचं, आणि तिथल्या मुख्यालयामध्ये काही मुलं ज्यावेळेस तिरंगा फडकवण्यासाठी किंवा ध्वजारोहण करण्यासाठी पुढाकार घेऊन ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता, याच काळ्या टोपी आणि हाफचड्डी घातलेल्या लोकांनी त्या तिरंग्याला विरोध केला। त्यांनी ध्वजारोहण त्या कार्यकर्त्यांचं होऊ दिलं नाही, उलट या ठिकाणी केलं नाही पाहिजे, ते मुलं हट्टांनी पेटले होते, तर त्यांच्यावर याच लोकांनी गुन्हे दाखल करण्यापर्यंत प्रयत्न केले आणि नंतर जे काही कांड झालं ते तिथल्या दप्तरी नोंद आहे। म्हणजे ही अशी माणसं आहेत ज्यांनी तिरंगा आयुष्यभर फडकवला नाही। 1925 RSSची स्थापना झाली त्या दिवसापासून आजपर्यंत यांनी कधीही तिरंगा फडकवला नाही। त्या विचारांचे व्यक्ती म्हणजे RSSच्या विचाराचा माणूस आज आपल्या देशाचा पंतप्रधान आणि राष्ट्रपतीसुद्धा आहे, आणि असं असताना ते घराघरात तिरंगा घेऊन जातात, याचा अर्थ भावनेचं अस्मितेचं राजकारण करायचं। कधी हिंदू धर्म खत्रेमे असतो, कधी मुस्लिम आक्रमक असतो, कधी आता भारतीय तिरंगा आपला वाटू लागतो, पण ज्यांनी आयुष्यभर तिरंग्याला विरोध केला त्याचीही वंशावर पिळावर RSS अर्थात माणूस माणसाला राखी बांधतोय। म्हणजे ज्यांना स्त्रीत्व आहे अशी ही माणसं आहेत का? जे स्त्री आहेत अशी माणसं आहेत का? जे पुरुष आहेत पण स्त्रिया वाटतात अशी ही माणसं आहेत का? याचा उलगडा ह्या राखी घालताना किंवा पाहताना लक्षात येत नाही। याचा अर्थ जी माणसं कॅरेक्टरमध्ये बाद असतात, कदाचित त्यांना हिरो केलं जातं, त्या संघटनेचं नाव कदाचित या काळी टोपीच्या आत लपलेलं आहे। विचार यांचे अविचारी आहेत, विचार हे भारतीय तिरंग्याला विरोध करणारे आहेत, आणि हे ज्या धर्माची गप्पा मारतात, गोष्टी करतात, त्या धर्मामध्ये तीन, त्या झेंड्यामध्ये तीन रंग आहेत, हे तीन रंगसुद्धा यांना मान्य नाहीत। हे म्हणतात तीन तिगडं आणि काम बिगडं,
ह्या पुरुष असलेल्या माणसांना राखी बांधणाऱ्यांना शुभेच्छा. डेंजर आहे डेंजर. मित्रांनो जय जाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. माझं संतोष शिंदे हे ऑफिशियल सामाजिक विचारपीठावर आपण नेहमी वेगळ्यावेगळ्या चर्चा करतो. माझं हे विचारपीठ आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं.